विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। गारपिटीमुळे द्राक्षबागेचे नुकसान, शेतकऱ्यांना अश्रू अनावर। शासन दरबारी पाठपुरावा करणार जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे। मागील 2 दिवसांपासून जत तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालं। वादळी वाऱ्याने तालुक्यातील द्राक्षबागा कोलमडून पडल्या, त्यामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे। तालुक्यातील बिळूर परिसरात द्राक्षबागेचे मोठे क्षेत्र आहे। नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, माजी नगरसेवक मोहन उर्फ भैया कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य रामनाथ जीवनवार, बिळूर सरपंच नागनगोडा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद गडीकर, सोसायटी संचालक राजू कोटकोंड, गुरुबसू कायपुरे यांनी पाहणी केली। यावेळी शेतकरी कुमार नगराळे, रमेश कोमगोंड, सागर गडीकर, भीमू अजरू, अविनाश गडीकर, शिवलिंग कामगोंड आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। शासन दरबारी पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन जमदाडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले। विजाचं तार तुटून पडलं, ते झाडं जळाले, त्याचं बी नुकसान भरलं। आता ह्याचं तरी काय देणार सरकारी शेतकरी? आत्महत्या झाल्यावर देते त्यांनी। कमीत कमी आता हे तरी लहान प्लॉट म्हटलं तरी देखील हे 3000 पर्यंत आपलं माल निघते। आता त्या मळ्यातलं माल काढत होता तो शेतकरी, म्हणलं मी मला ती विचारल्याशिवाय देऊ नका, मी 300 पर्यंत घ्यायला तयार आहे म्हणत होता तो। काय सांगायचं निसर्गानं, काल सकाळी बोलला तर संध्याकाळीच झाली। हो गारपीट म्हणच घेऊ, हे कमीत कमी 1-10 लाखाच्या पुढे होईल, त्याच्या आत तरी होणार। काय 1 रुपया मिळालेलं नाही। गारपीट झालं, सगळं पंचनामा झालं, अख्खा बागा सगळं फोटो नेलं, सगळं नेलं आणि त्याचं बी 1 रुपया आज पण काहीच नाही आणि आता बी नाही। शेवटी आत्महत्या केल्याशिवाय सरकार 1-2 लाख एवढंच देणार आहे देऊन देऊन बी। मग ते करून आपल्याला काय फायदा आहे सांगितलं? काय 2 लाखासाठी आत्महत्या करून घ्यायचंय? ठीक आहे सोडा। बिळूर बाजारपेठेचं नाव जवळपास दिल्ली, चेन्नई, तामिळनाडू, विशाखापट्टणम त्याचबरोबर परदेशात सुद्धा या भागातली द्राक्षे निर्यात होतात। परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळं गेल्या 2-3 वर्षामध्ये 2018-19 साली प्रचंड दुष्काळ होता, त्यानंतर 20 आणि 21 साली कोरोना होता। आता यावर्षी कुठेतरी शेतकऱ्यांनी या म्हैसाळचं पाणी आल्यामुळं शेतकऱ्यांनी चांगल्या रीतीनं बागा जपणूक केलेली होती, परंतु कालच्या या वादळी पावसानं आणि गारपीटमुळं प्रचंड या ठिकाणी नुकसान झालंय। माहिती घेतली असता जवळपास 500 ते 600 एकराचं नुकसान या बिळूर गावामध्ये झालेलं आहे। त्यासाठी शासनानं यापूर्वी बऱ्याच वेळा अशी गारपीट नुकसान भरपाई झालेली आहे, परंतु त्याची नुकसान भरपाई शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मिळाली नाही। आणि इन्शुरन्सच्या कंपन्या आहेत, परंतु शेतकऱ्याकडे इन्शुरन्स भरून घेतात, परंतु त्याचा मोबदला बाकी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे मिळत नाही। याच बाजूला शेजारी कर्नाटक राज्यामध्ये की मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्याला मदत मिळते, परंतु या महाराष्ट्रामध्ये मिळत नाही। तर येत्या 19 तारखेला आमदार जयंत पाटील साहेब जतच्या परिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं जतला येणार आहेत। तर या बिळूर भागातल्या शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यापर्यंत मांडू आणि शेतकऱ्यांना सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी या बिळूर भागातल्या शेतकऱ्याला 3 वर्ष सलग कुठंतरी या कोरोनामुळे प्रचंड नुकसान झालंय आणि आता परत या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय, या नुकसानीचे पंचनामा करून तातडीनं शेतकऱ्यांना मदत करावी अशा प्रकारची विनंती करतोय।